नमस्कार मंडळी, मी नेहा। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत। तर इथं सकाळ झाली होती आणि मी माझ्या आईच्या घरी आलेली आहे। आणि आईच्या घरी आल्यानंतर हे सकाळचं जे वातावरण आहे ते अनुभवायला एक वेगळीच मजा येते। आणि मला असं वाटलं की आज ते तुमच्यासोबत पण शेअर करावं। तर मी इथं काहीच नाही बोलणार, तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर ही सकाळची मजा अनुभवा। तर मी माझ्या आईच्या घरी ॲक्च्युली डिलिव्हरीसाठी आली आहे आणि मला येऊन दोनच दिवस झालेले आहेत। तर माझं जे सामान होतं ते आईने सांगितलं की त्या कपाटामध्ये सर्व काही ठेवून ये, जेणेकरून तुला वेळेवरती ते दिसेल किंवा वेळेवरती ते सापडेल। तर माझं तेच काम चालू होतं आणि आईचा कॉन्स्टंट इथे एक प्रश्न चालू होता की तू नाश्त्यामध्ये काय खाणार आहेस, जेवणामध्ये काय खाणार आहेस आणि तुला काय काय हवं आहे किंवा काय खावंसं वाटतंय। तर तिच्याशी बोलत बोलत हे माझं सगळं काम चालू होतं। आणि मी येताना काही स्किन केअरचे प्रोडक्ट्स आणले होते, तर मी त्यामध्ये पण आईला सजेस्ट करत होते की ती तिच्या पार्लरमध्ये कोणते यूज करू शकते किंवा कशाचे काय रिझल्ट आहेत, तर ते पण ती विचारत होती। आणि अशा आमच्या गप्पा गोष्टी चालू होत्या आणि हे करता करता मी सर्व माझं जे सामान आहे ते रिअरेंज करत होते। तर माझं सगळं काम झाल्यानंतर मी किचनमध्ये आले आणि आईने मस्तपैकी आल्याचा आणि वेलदोड्याचा चहा केला होता। माझ्यासाठी सकाळचा चहा ही खूप महत्त्वाची आणि अतिशय मनाला प्रसन्न करणारी गोष्ट आहे। तर मी चहाची वाट बघत होते आणि आईचं असं होतं की हा मी तुला आणून देते चहा। आणि तुम्ही बघू शकता अतिशय वाफाळता चहा आणि मस्त वास पण येत होता, तर मी चहाचीच वाट बघत बसले होते। आईच्या घरी आल्यानंतर एक मजा फार असते ते म्हणजे मला खूप चहा प्यायची सवय आहे, पण आईचं क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही ठरलेले असतात आणि तेवढ्याच प्रमाणात ती चहा देते। त्यामुळे कधी कधी असं होतं की हा मिळतो चहा पण खूप कमी मिळतो आणि ती तलफ जी असते ती पूर्णपणे भागत नाही। पण ठीक आहे, आई तिला पण माझी काळजी वाटते त्यामुळेच ती मला थोडा थोडा चहा देते, कारण माझं चहा पिण्याचं असंही प्रमाण खूप आहे। तर ते झाल्यानंतर मी इथं साफसफाई करत होते, झाडू मारलेला होता आणि मला फरशी पुसणं आणि झाडू मारणं ह्या दोन्ही गोष्टी अतिशय आवडतात। म्हणजे फरशी पुसताना मला असं वाटतं की मी पेंटिंग करतीये आणि दुसरं म्हणजे माझ्या मनातली पण घाण साफ करतीये असं मला नेहमी फिलिंग येतं। त्यामुळे मी माझ्या घरातलं फरशी पुसणे आणि झाडू मारणे हे काम शक्यतो कोणाला सांगत नाही। पुण्यात असताना मी स्वतःच करते, पण घरी आल्यानंतर मात्र इथं मी आईला हे काम करू देत नाही, हे काम मी स्वतःच करते। तर दारातली फरशी पुसून घेतली आणि दारातली फरशी पुसून घेतल्यानंतर मी फ्रेश व्हायला गेले। फ्रेश झाल्यानंतर आईने मला मस्तपैकी भडंग आणि पोह्याचा नाश्ता दिला। आणि जसं की मला आईने विचारलं होतं की तू आज जेवणामध्ये काय खाणार, तर मी तिला पुरणपोळी म्हणून सांगितलं होतं, तर तिने पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक केला होता। आणि हा स्वयंपाक मस्तपैकी टापरून झाल्यानंतर संध्याकाळी मी वॉकला टेरेसवर गेले, का तर ते खाल्लेलं जिरलं पण पाहिजे। तर इथं मी संध्याकाळी फेऱ्या मारत होते आणि मला इनफॅक्ट थोडीशी एक्सरसाइज आपण प्रेग्नन्सीमध्ये पण केली पाहिजे, तर वॉक करायला मला फार आवडतं। आणि मावळता सूर्य बघता बघता आज दिवसभरात काय काय गोष्टी केल्या, काय गोष्टी चांगल्या झाल्या याचीच मी मोजदाद करत होते आणि मी फेऱ्या मारत होते। तर आजचा दिवस अशा पद्धतीनं स्पेंड केला। आणि इथंपर्यंत तुम्ही जर माझा व्लॉग बघितला असेल आणि तुम्हाला थोडा जरी हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। जर प्रेग्नंट लेडीज कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर तुमचं डेली रुटीन काय आहे, तुम्ही काय करता हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आणि आपण पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।